नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वीज दरात दरवाढ झाल्यास उद्योजक अडचणीत येतील, प्रशांत पटवर्धन। शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याकडे लक्ष द्यावं, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत। वेरळ येथील हॉटेल फोडून 25,000 ऐवज लंपास। कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पद रिकामी, ऑपरेशन थिएटर धूळ खातय। मुंबई व महामार्ग चौपदरीकरणामुळे चिपळूण जलमय होण्याची शक्यता। आणि खेट भरणे नाका येथे घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास। आता पाहूया सविस्तर वृत्त। महावितरणने वीज दरवाढ आणि सौर ऊर्जा उत्पादकांसाठी नवीन शुल्क लावण्याचा वीज नियामक आयोगाकडे सादर केलेला प्रस्ताव हा ग्राहक उद्योजकांसाठी अन्यायकारक आहे। वीज दरवाढ झाल्यास आधीच मंदीच्या फेऱ्यात सापडलेले उद्योग आणखी अडचणीत येतील, बेरोजगारीत वाढ होईल, यामुळे या प्रस्तावास कडाडून विरोध करण्याचा निर्णय लोटे येथील उद्योजकांनी घेतलाय, अशी माहिती लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी दिली। शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयांची संख्या वाढवण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याकडे लक्ष द्यावं, उपलब्ध संसाधनांचा वापर करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देता येईल का, याकडे अधिक लक्ष द्यावं असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। विधान भवनात नवीन महाविद्यालय स्थापन करण्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन बृहत आराखडा तयार करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सामंत बोलत होते। खेड तालुक्यातील वेरळ कदमवाडी येथील प्रवीण कदम यांचं हॉटेल मनीषा या हॉटेलचे शटर अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश करून हॉटेलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 25,000 रोख चोरून नेले। सकाळी हा प्रकार उघड झाल्यावर कदम यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। काही वर्षांपूर्वी कामथे येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभी करण्यात आली। सुरुवातीची काही वर्ष चांगल्या आरोग्य सेवा सुविधा मिळत होत्या, गेल्या काही वर्षापासून रुग्णसेवेचा बोजवारा उडालाय। रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सहाय्यक अधीक्षक, बाह्य रुग्ण लिपिक, परिसेविका, नेत्रचिकित्सा अधिकारी आदींसह तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत। मेजर ऑपरेशन थिएटर धूळ खात पडलंय, त्यामुळे मोफत शस्त्रक्रियेपासून रुग्ण वंचित आहेत। रुग्णालयाच्या इमारतीवर सोलर सिस्टीम बसवण्यात आली होती, मात्र 3-4 वर्षांपासून तिची देखभाल दुरुस्ती केलेलीच नाही, त्यामुळे ही सिस्टीम भंगारात निघाली आहे। मुंबई व महामार्गाचं काम नियमबाह्य होत असून पावसाळ्यात महामार्गाच्या दुतर्फा आणि हायवे ते कराड रोड दरम्यानचा सर्वच परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याचं नागरिकांतून बोललं जात आहे। पावसाळ्यात चिपळूण जलमय होऊ नये यासाठी गटारांची आणि सर्व्हिस रोडची उंची कमी व्हावी अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता पवार, मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते, कन्सल्टंट ब्ल्यूम कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। खेड भरणे नाका येथील कृष्णकुंज सोसायटीत राहणाऱ्या पूजा तलाठी यांचं घर चोरट्यांनी फोडलं। त्यातील पूजा तलाठी या बाहेर गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या पर्समधील सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीच्या अंगठ्या असा 40,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आशीर्वाद आजी आजोबांचा हा अनोखा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रम प्रसंगी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, समन्वयक राहुल गाडबैल, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, विद्यार्थ्यांचे आजी आजोबा आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला। शहरीकरण आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या आजच्या जमान्यात आजी आजोबा हे नातं दुरावलेलं दिसून येत आहे, मात्र या सर्व गोष्टींना छेद देत आजी आजोबा आणि त्यांची नातवंड यांच्या नात्यातील जवळीकता, प्रेम, जिव्हाळा घट्ट करण्यासाठी खेडमधील रोटरी स्कूलमध्ये आजी आजोबा दिवस या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजी आजोबा यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। त्यानंतर उपस्थित आजी आजोबांचं त्यांच्या नातवंडांनी औक्षण करून आशीर्वाद घेतले। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांसाठी स्वतः भेटकार्ड, भित्तीपत्रक, कविता स्वतः तयार करून सादर केल्या। स्वनिर्मितीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आजी आजोबांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की रोटरी स्कूलने राबवलेला आजी आजोबा आणि नातवंड या नात्यातील गोडवा वाढवणारा हा असा अनोखा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश वीर यांनी केलं।
तर आभार सौ सायली मोडक यांनी मानले. संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना खेड तालुका आयोजित आमदार चषक भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता ST ग्राउंड महाडनाका येथे संपन्न होणार आहे. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका शिवसेना आणि खेड तालुका युवा सेनेतर्फे करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख संदीप कांबळे, माजी नगरसेवक शशी मोरे, प्रसाद शिकवण, अनंत घोले यांच्याशी संपर्क साधावा. खेड हनुमान पेठ येथील वैश्य हनुमान मंदिर येथे सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र खेडतर्फे रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता अनुभव संकीर्तन सोहळा आयोजित केलाय. तरी सर्व श्रद्धावान भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. जीवन वेलफेअर फाउंडेशनतर्फे खेड समर्थनगर येथे शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी भोजन कक्षाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या भोजन कक्षात सकाळी 11 ते 3 आणि सायंकाळी 6 ते 9 यावेळेत 30 रुपयांमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी उपलब्ध होणार आहे. सदर कार्यक्रमाला खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनीलजी दरेकर, मनसे गटनेते भूषण चिखले, पोलीस उपनिरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चिपळूण येथील शौर्य प्रतिष्ठानच्या प्रधान कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4 वाजता आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला आमदार योगेशदादा कदम, आमदार शेखरजी निकम, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, डॉक्टर विनय नातू, अण्णा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय रेवणे यांनी केलंय. पुणे येथे नुकतेच 13वे अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन भारतीय सेनेचे माजी उपसेनापती लेफ्टनंट जनरल गुरजित सिंग आणि भोसरी पुणे विधानसभा आमदार महेश लांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. अथर्व बँकेट सिंहगड रोड वडगाव पुणे येथे आयोजित भारतीय प्रतिभा महासंमेलनामध्ये खेड वडगावच्या सायली सुनील शिंदे हिला भारत गौरव प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणासाठी गेली 5 वर्ष अनेक शाळा कॉलेज महाविद्यालयांमध्ये जाऊन मोफत मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं. सायली ही शोतोकान कराटे या मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट, थर्ड डॅन ब्लॅक बेल्ट असून तायक्वांदो मध्ये ही ब्लॅक बेल्ट पदवीधारक आहे. विविध मार्शल आर्ट मध्ये तिने राष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त करून तालुका जिल्ह्याचा नावलौकिक वाढवलाय. तिला तिचे वडील मास्टर सुनील शिंदे यांचं लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभलंय. या सर्व विधायक कामाची दखल भारतीय प्रतिभा महासंमेलनामध्ये घेऊन सायलीला या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तिच्या या सुयशाबद्दल आमदार योगेशदादा कदम, नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, सहजीवनचे प्राचार्य PH बोराटे सर, मनोज बाईंग, महेश बाईंग, दिनेश आईंकर, किंजळे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रशांत कांबळे, सुरेंद्र शिंदे, अनुज जोशी, चंद्रकांत बनकर, महेंद्र कळमटे, ओंकार गोवळकर, क्षितिज शिंदे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठ मुंबई संलग्नित तुबा कदम कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भरणे येथे शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी दीक्षांत सोहळा 2019-20 मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी खासदार सुनीलजी तटकरे, नवनीत इप्ते, माजी आमदार संजयराव कदम, बाबाजीराव जाधव, ॲडव्होकेट तुल डफळे, चव्हाण धुमक, राजाभाऊ बैकर, दत्ताशेठ बैकर, राजाराम तळेकर यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिरच्या इयत्ता 11वी आणि 12वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन अँड इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मार्फत दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल कंपनी सेक्रेटरीज ऑलिम्पियाड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं. सदर परीक्षेत ऐश्वर्या राजकुमार मगदूम हिने विभाग स्तरावर पहिला क्रमांक पटकवला. तिला गोल्ड मेडल यासह 10,000 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालंय. ऋषिकेश संजय गडाळे यांनी विभाग स्तरावर दुसरा क्रमांक पटकावून त्याला 5,000 आणि सिल्वर मेडल मिळालं. ओम मयूर कवळे याने विभाग स्तरावर चौथा क्रमांक प्राप्त केला, त्याला 1,000 रुपये आणि प्रमाणपत्र
आदर्श संतोष पांचाळ याने विभाग स्तरावर 5वा क्रमांक प्राप्त केला, त्याला 1000 रुपये आणि प्रमाणपत्र. सलमान अजीम हमदुले याला विभाग स्तरावर 15वा क्रमांक प्रमाणपत्र प्राप्त झाला आहे. तसेच शालेय स्तरावर अनुजा अवधूत कुलकर्णी हिला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र, शाहिद नाझीर हजवानी याला सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र, तर हुदा समीर तांबे हिला ब्रॉन्झ मेडल आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्याचप्रमाणे 12वी वाणिज्य वर्गातील 3 विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर पदकं आणि प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. मिताली उदय गिल्डा हिला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र, आदिती अनिल पाटील सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र, प्राजक्ता विलास कदम हिला ब्रॉन्झ मेडल आणि प्रमाणपत्र मिळाले. सदर विद्यार्थ्यांना अतुल आगलावे, मारुती आडाव, चंद्रसेन घुमरे, कांतीनाथ शिंदे, संदेश जाधव, विनोद टेंबे यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, संस्थेचे उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराती, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद पेंडकळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्ढा, सर्व विश्वस्त सभासद, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या शिवजयंतीपासून म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचं करण्यात आलंय. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनानं व्हावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे. कोकण कन्या एक्सप्रेस मधून कणकवली ते रत्नागिरी असा प्रवास करणारे योगेश परब यांचा पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवासात परब हे सीटवर झोपले असता डब्यातील अज्ञात इसमाने त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला ओको कंपनीचा 16,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरला. खेड शिवतर येथे राहणारे प्रवीण दळवी यांची ऑनलाईन वरून अज्ञात इसमाने ATM चा OTP नंबर घेऊन त्यांच्या खात्यातील 53,000 रुपयांची फसवणूक करून परस्पर काढून घेतल्याची घटना घडली आहे. यातील फिर्यादी दळवी यांना अज्ञात इसमाने फोन करून तुमच्या फोन पे अकाउंटला बॅलन्स आला असून त्यासाठी फिर्यादीला ते फोन पे ऍप्लिकेशन वापरायला सांगितलं, तसंच ATM खात्याचा नंबर मागून घेऊन मोबाईलवर आलेला OTP नंबरही घेतला. फिर्यादीने OTP नंबर दिल्यामुळे समोरील व्यक्तीने फिर्यादीच्या खात्यातील 53,000 रुपये काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस हे थैमान घातलंय, त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. रत्नागिरीतील एका कंपनीसाठी कोळसा घेऊन आलेल्या जहाजामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली. सुरुवातीला हे जहाज चीनमधून आले असल्याचं वृत्त होतं. हे जहाज इंडोनेशिया सिंगापूर करून येथील रणपार बंदरात आलं आहे. या जहाजावर 23 कर्मचारी असून इंडोनेशिया आणि अन्य देशातील कर्मचारी आहेत. जहाज आल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं या जहाजाला भेट देऊन येथील कर्मचाऱ्यांची तपासणी केली. हे जहाज चीनमधून आलेलं नाही तर इंडोनेशियामधून आलं असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. दापोली शहरातील काळकाईकोण येथे विष्णू माळी यांनी कंपाऊंडमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. काळकाईकोण येथील विष्णू यशवंत माळी हे आपल्या दुकानातून जेवण करण्यासाठी घरी गेले होते. दुपारी 2 ते 3 सुमारास आपल्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये आपली सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी पार्क केली होती. ती अज्ञात इसमाने चोरून नेली. केंद्र सरकारनं भारत संचार निगम लिमिटेडसाठी आणलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 224 पैकी 162 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे केवळ 62 कर्मचाऱ्यांवर जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात आलाय. कमी कर्मचाऱ्यांमुळे भविष्यात BSNL ची सर्व कामं मक्ता पद्धतीने होण्याची शक्यता आहे. मात्र लाईन मनची स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे त्याचा परिणाम सेवेवर झालाय. दापोली राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर दापोली या ST च्या स्लीपर कोच बस सेवेचा नुकताच प्रारंभ करण्यात आलाय. या सेवेचा शुभारंभ कोल्हापूर आगाराचे व्यवस्थापक अजय पाटील आणि सदानंद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 1 दिवसासाठी ही बस दापोलीकडे पाठवण्यात आली. मात्र रस्त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर बस चांगले रस्ते होईपर्यंत दापोलीकडे पाठवली जाणार नसल्याचं कोल्हापूर आगाराकडून स्पष्ट करण्यात आलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.